Vedrano, capacitor is fully charged up to potential V, so that charge on it is capital Q. Capacitor C, electric field between plates is E1. Energy stored is E. If voltage source is remain constant, remain connected and plates are separated further, then what will be the change in all these terms? Friends, upon comparison karna before and after. कोणत्या कोणत्या गोष्टीच्या संदर्भात पण आपल्याला जर विचार करावा लागेल की हे आपला कॅपॅसिटर, ही आपली बॅटरी, चार्जेस दिले क्यू, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन प्लेट्स इज इव्हन, काही एनर्जी स्टोअर झालेली असेल, काही इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन प्लेट्स आणि पोटेन्शियल डिफरन्स. तर व्ही आता दुसऱ्या केसमध्ये केलं काय की तोच कॅपॅसिटर फक्त त्याच्या प्लेट्स जरा दूर ओढल्यात आणि आपली ही बॅटरी ज्याचं पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे ते तसंच ठेवलंय. मग विचार करा, पहिला विचार करू कॅपॅसिटीज. कॅपॅसिटीजचा फॉर्म्युला काय? मी आता ही इरेज करतोय. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे ए एप्सिलॉन झिरो बाय डी, ए एप्सिलॉन झिरो बाय डी. इफ C is equal to A epsilon 0 D, D is increasing, then C is decreasing. Inversely proportional आहे. म्हणून पहिली जर C असेल तर C1 now less than C. V potential difference constant. मी लिहून टाकतो potential difference initial, potential difference final. म्हणजे आपण ती बॅटरी डिस्कनेक्ट केलीच नाही. आता प्रश्न चार्जचा. चार्ज इज इक्वल टू सी व्ही. चार्ज कमी जास्त होतो की नाही? व्ही जरी कॉन्स्टंट असेल तरी कॅपॅसिटी डिक्रीज होते, म्हणजे चार्ज विल ऑल्सो डिक्रीज. पहिला असेल क्यू, आताच असेल क्यू वन विच इज लेस दॅन क्यू. इज इट क्लिअर? चला पुढे इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे, ऍज तो फॉर्म्युला फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक फील्ड इवन सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा असतो चार्ज पर युनिट एरिया इन टू एप्सिलॉन नॉट. फ्रेंड्स व्हॉट अबाउट चार्ज? चार्ज इज डिक्रीजिंग. एरिया बदलत नाही, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन प्लेट्स डिक्रीज होणार. बिफोर असेल इवन, आता असेल इवन डॅश, ती असेल लेस दॅन अर्लियर. म्हणतात एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ क्यू व्ही. सोपा फॉर्म्युला. तसे आपल्याजवळ तीन फॉर्म्युले आहेत, पण एनर्जी इज इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर वापरू. चालतंय का? हा व्ही कॉन्स्टंट आहे, कॅपॅसिटी डिक्रीज होते, म्हणजे एनर्जी सुद्धा डिक्रीज होणार. एनर्जी इवन विल बी लेस दॅन एनर्जी इनिशियल. बाकी झाल्या पाच गोष्टी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.